सोयगाव शहर साखर झोपेत असताना अज्ञात चोरट्याच्या टोळक्याने बसस्थानकावरील एकाच रात्रीतून 7 दुकानाचे कुलूप तोडून दुकाने फोडल्याची खळबळजनक घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊन नंतर अनलॉकच्या पहिल्याच दिवशी रात्री धाडसी चोऱ्या झाल्याने व्यापाऱ्यांची घबराट झाली आहे. बसस्थानकावरील एकाच रांगेत असलेल्या 7 दुकानांचे कुलूप, आतील कुलूप आणि शटर उचकावून 7 दुकाने फोडली. या दुकानांमधून तंबल 6200 रोकड आणि दुकानातील माल चोरून चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एकाच रांगेतील 7 दुकानाचे शटर विस्कटून आणि कुलूप तोडून अज्ञातांनी धाडसी चोरी करून फरार झाले आहेत. या घटनेमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. धाडसी चोरीमुळे व्यापाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे. या प्रकरणी सोयगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी चोरट्यांचा माग काढण्यासाठी औरंगाबादवरून डॉक्सकोड पथकाला पाचारण करण्यात आले होते, मात्र चोरट्यांचा माग काढून आला नव्हता. या प्रकरणी अज्ञाताविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यावसायिकांचे छोटे छोटे रकमा आणि सर्व दुकानाची कुलप फोल्डे, काय मोबाईल शॉपिंग फोल्ड्या, दूध डेरी फोल्डी, काही इलेक्ट्रिक दुकानं फोल्ड, हार्डवेअरचे दुकानं फोल्डे. मुद्देमाल किती चोरी गेला? मुद्देमाल मॅक्झिमम 2 ते 3 लाख रुपयापर्यंत चोरी झालेला आहे. विजय काळे, स्टार महाराष्ट्र न्यूज, सोयगाव.